दिवसेंदिवस पुणे शहराची प्रदूषण पातळी वाढते आणि पर्यावरणाला हा एक मोठा धोका निर्माण होतो आहे. त्यामुळं पुण्याच्या PMPL बस डे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि या बस डेचं आयोजन करताना PMPL संचालक शंकर पवार यांनी पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना आवाहन केलं. जास्तीत जास्त नागरिकांनी PMPL बसने प्रवास करावा आणि त्यामुळं आपल्या शहराच्या प्रदूषण पातळीमध्ये निश्चित घट होईल आणि लोकांना आम्ही जबाबदारीनं योग्य त्या वेळेला या PMPL बसची पूर्तता करू असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं. बघूयात शंकर पवार नेमकं काय म्हणालेत. 11 मार्च जो बस डे आम्ही जाहीर केला आहे, कारण गेल्या महिन्यात बी 11 तारखेला आम्ही बस डेची जाहीर केली होती. या महिन्यात बी 11 तारीख, जेणेकरून पुणे शहरामध्ये आम्ही 1700 ते 1800 बस रोडला धावणार आहे. ह्या बस आता नेहमीच्या रोजच्या रोज आमचे 1500-1600 बस असे रोडला असतात. बस डे निमित्त आम्ही आणि त्या तुकाराम बीच चांगलासा दिवस असून आनंदी झालं, देऊळ झालं, ह्या भागामध्ये मी ज्यादा गाड्या सोडून त्या भागाच्याही प्रवाशांना चांगला असा विश्वास देऊन त्या भागामध्ये बऱ्यापैकी असा बसने प्रवास करण्यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न करत आहोत. तरी पुणे शहरामध्ये आणि पुणेच्या बाहेरची भाग त्या भागामध्ये मी बसने प्रवास करावं असं सर्व नागरिकांना आम्ही निरोप देतोय, जेणेकरून एक चांगला असा निरोप चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून असा हे सर्व भागामध्ये चांगला असा निरोप देऊन प्रदूषणमुक्त पुणे शहर कसं होईल ह्या प्रयत्नात आम्ही आहोत. की जेणेकरून 10 तारखेचं प्रदूषण आणि 11 तारखेचं प्रदूषण दोन्ही हे प्रदूषण आम्ही पुणे शहराच्या सामान्य नागरिकांसमोर आणून देणार आहे. की ज्या टायमाला 1500 ते 1600 बस रोडला जर धावल्या त्यामध्ये आपले 12 लाखाच्या आसपास लोक बसतात. 12 लाखाच्या आसपास दिवसभराचा प्रवास होतो लोकांचा. जर 12 लाख लोक प्रवासामध्ये ह्या जर बस डेच्या दिवशी फिरले सर्व, म्हणजे जेणेकरून आम्ही कार्पोरेशनचे आमचे कामगार झालं, PMPL कामगार झाले, बाकीच्या काही कंपनीच्या कॉलेजच्याही मुलांना सर्वांना संदेश देणार आहोत की ज्या दिवशी तुम्ही बसने प्रवास करा, जेणेकरून प्रदूषण मुक्त होण्यासाठी आपल्याला एक दिवस बस डे केल्यानंतर त्याचा फरक काय होतो हा दाखवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न चालू असून आमच्या अध्यक्ष नयना गुंडे मॅडम, तसे आमचे पिंपरी चिंचवडचे महापौर, पुण्याचे महापौर, चेअरमन, हे सर्व संचालक बोर्ड आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की पुणे शहरामध्ये चांगली वाहतूक देऊन चांगल्या लोकांना प्रदूषण मुक्त करून कसं मार्ग मिळवून. आता जवळजवळ आम्ही डिझेलच्या सर्व बस बंद आहेत आमच्या. आता CNGच्या आणि इलेक्ट्रॉनिक बस आमच्या सगळीकडे चालू आहेत. पुणे शहरामध्ये आता मिनी बस आम्ही जवळजवळ 200 बस आता चालू केल्या. की त्या 200 बसच्या माध्यमातून ते 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये चांगला असा पुणे शहराचा प्रतिसाद मिळाला. ही थोडीशी कोंडीवरती मी जे कोंडी व्हायची मोठ्या बसने ती मी कमी झाली आणि असं कमी करत असताना सर्व नागरिकांना चॅनलच्या माध्यमातून, सर्व एरियातल्या लोकांच्या माध्यमातून आम्ही एक आव्हान करतो की पुणे शहरामध्ये जे आजार पाजार प्रदूषणमुळे लोकांचे डोळे दुखणं, घसा दुखणं, जे चेहऱ्यावरचं काळवटलं जाणवणं, ह्याच्यात जर आपल्याला वाचायचं असेल तर पुणे शहराच्या सर्व नागरिकांनी बस सेवा जास्तीत जास्त करावं. बसमध्ये फिरवून बसच्या मार्गाने आणि आपल्या शरीर सृष्टीसाठी चांगला असा उपक्रम नागरिकांनी करून जे नागरिक बसनी प्रवास करतील त्यांनी सर्व नागरिकांना एक संदेश द्या की आपल्या बचावासाठी हा आपण ज्या भागामध्ये आपण येतो तो त्यासाठी बसनी प्रवास करून आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं. ह्यासाठी हे सर्व प्रयत्न चालले असून सर्व भागामध्ये आमचे पुणे शहरातले पिंपरी चिंचवडमधले 13 डेपो आहेत. 13 डेपोमधले सर्व डेपो मॅनेजर, सर्व अधिकारी, आम्ही संचालक बोर्डाचे 10 लोक, आमच्या अध्यक्षा नयना गुंडे मॅडम, सर्व त्या दिवशी आम्ही रोडवर उतरून स्वतः आम्ही बसने प्रवास करून नागरिकांना आवाहन करणार आहोत. आता आम्ही 200 जादा बस आम्ही देऊ शकतो, 200 ते 300 बस जादा, की जेणेकरून 100 म्हणजे 1800-1900 पर्यंत आम्ही
गाड्यांचा राऊंड येणार, की जेणेकरून आता तुकाराम बीच साठी देहू आळंदी या भागाला आम्ही जवळजवळ 100 बस जातो त्या भागात सोडतो. ह्या भागाला त्या रूटला वेगळ्या आणि ह्या 150-200 बस ज्या रूटला आपल्याला चांगला मार्ग आहे त्या रूटला किंवा ह्या रूटला बस पडणार त्या बाजूला सोडतो. वाडी बस आमच्याकडे आहेत ना, आता आमच्याकडे 2200 बस सर्व मिळवून येत. डिझेलच्या बस आमच्याकडं 300 आहेत आणि ह्या 1900 बस आहेत, तर त्याच्यातल्या काही बंद चालू करून आम्ही 1600 तर रोज पळवतो. पण आता 11 तारखेला बस डेच्या निमित्त आम्ही सर्व ताफ्यामध्ये बस कुठली बंद न पडता, ब्रेकडाऊन न पडता अशा बस तयार करून त्या दिवशी आम्ही त्या तयार ठेवणार आहे, की त्या दिवशी रूटला कुठलाही बस कमी पडू शकत नाही. हे आमचे प्रयत्न होते, तसं जाणवतो फरक. आता त्यामुळं आमचा 10 लाखांनी पहिल्याच शनिवारी आमचा 10 लाखांनी भरणा कमी झाला. त्या एवढ्या नियोजनासाठी अजून तर तसा काही प्रयत्न नाही. आता संचालक कारण एकच, आता 7 दिवस झाले मागच्याच शनिवारी हा उपक्रम राबवला सुरुवात झाली. ह्याच्यापुढं आम्ही एक संचालक बोर्ड आम्ही एक मीटिंग घेऊन त्याच्या संदर्भात काय करायचं ते एक ठरवणार आहे.